ग्रामपंचायत निवडणुकांसाठी देण्यात आलेल्या माहितीतील त्रुटींवरून जिल्हा प्रशासनानं तब्बल 106 ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. या कारवाईला ग्रामसेवक युनियननं विरोध दर्शवला असून युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ठाकरे यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिलं. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यकाळ मुदत समाप्तीबाबत प्रशासनानं ग्रामपंचायत स्तरावरून माहिती मागवली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या सभेपासून नवीन कार्यकारिणी मुदत ग्राह्य धरली जाते. त्यानुसार ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यात योग्य माहिती बिनचूक दिलेली आहे. मात्र पंचायत समिती स्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या अहवालात तांत्रिक चुका झाल्यात. त्याला जबाबदार धरून प्रशासनानं जिल्ह्यातील 106 ग्रामसेवकांवर शिस्तभंगांची कारवाई प्रस्थापित केली आहे. या कारवाईला ग्रामसेवक युनियननं हरकत घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. प्रशासनाने 106 ग्रामसेवकांवरील प्रस्तावित कारवाई रद्द करण्याची मागणी ढाकणे यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात अपुरी माहिती किंवा अनियमिततेमुळं जिल्ह्यातील 106 ग्रामसेवकांवर सक्त कार्यवाही करा. अशा प्रकारच्या ज्या काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा जिल्हा परिषद कार्यालय प्रशासनाकडून ग्रामसेवकांची गळचिपी होत आहे, जाणीवपूर्वक त्रास देण्याचा उद्देश दिसून येत आहे. आमची कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती सादर न करता सक्तीने अति तात्काळ माहिती बोलवून ग्रामसेवकांच्या मासिक मीटिंगमध्ये माहिती ताबडतोब द्या अशा प्रकारचं फरमान सोडल्यामुळं काही ठिकाणी तांत्रिक चुका घडून आलेल्या आहेत आणि त्याचा गैरफायदा घेत आमच्यावर सक्त कार्यवाही करण्याचं दिसून येत आहे. ही सक्त कार्यवाही त्वरित थांबवावी व ग्रामसेवकांवर चुकीच्या पद्धतीनं नैसर्गिक न्याय तत्वाला अनुसरून न होता ही चुकीची कार्यवाही रद्द करण्यात यावी, त्यांना वाजवी संधी द्यावी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी निवडणूक शाखा यांना निवेदन राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही भेट घेऊन अशाच प्रकारचं निवेदन देऊन या कार्यवाहीच्या संदर्भात स्थगिती द्यावी आणि सौम्य शिक्षा प्रस्तावित करावी किंवा सौम्य स्वरूपाचा ठपका सक्त ताकीद देण्यात येऊ नये अशा प्रकारची आग्रही विनंती ग्रामसेवक युनियनच्या वतीनं करण्यात येत आहे. असं जर चालू राहिल्यास ग्रामसेवकांनी निवडणुकीविषयी कामं करावीत का नाही अशा प्रकारचा फेरविचार या ठिकाणी करावा लागेल. यावेळी युनियनचे संदीप बळीर, रमेश बांगर, बाळासाहेब कडू, सुनील नांगरे, युवराज ढेरे, टी के जाधव, वैष्णव उकांडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.